कापड व्यावसायिकाच्या मुलांना मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कापड व्यावसायिकाला धमकीचा फोन आला. मुलांना मारण्याची धमकी देत अज्ञाताकडून 2 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. सचिन कृपलानी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनं 5 मोबाईल क्रमांकांवरून फोन करून खंडणीची मागणी केली.